लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. मतदानासाठी अवघे 2 दिवस उरले आहेत. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते रॅली आणि रोड शो करत आहेत. या टप्प्यात 17 राज्यांमधील 120 लोकसभेच्या जागा आणि सिक्कीमच्या 32 विधानसभा जागांवर आणि अरुणाचल प्रदेशच्या 60 विधानसभा जागांवर 19 एप्रिलला मतदान होणार आहे. विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यात नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख उमेदवार आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा येथे मतदान होत आहे. व्याघ्र संवर्धन स्थानांतरणाच्या उपक्रमाअंतर्गत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात 2 टप्प्यात 11 एप्रिल रोजी एका वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले. त्यानंतर 3 दिवसात या वाघिणीचा सॅटेलाईट GPS कॉलर एका ठिकाणी मिळून आल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र 15 एप्रिल रोजी या वाघिणीला बेशुद्ध करून परत सॅटेलाईट GPS कॉलर बसवण्यात आली. ऐन उन्हाळ्यात राज्यात अवकाळीचा तडाखा पाहायला मिळतोय. आता आणखी 4 दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यातच दुसरीकडे कोकण, ठाणे, मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी स्थिती पाहायला मिळणार आहे. तापमानात देखील मोठी वाढ झाली असून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. मागील 24 तासात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे 41 अंश इतके नोंदवण्यात आले. नागपुरात देखील कमाल तापमान जवळजवळ 38 अंश इतके नोंदवण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणार, ट्रॅफिक जामच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार अशी सोशल मीडिया पोस्ट काँग्रेसचे नागपूर लोकसभा उमेदवार विकास ठाकरे यांनी केली आहे. नो हॉर्न सिटी म्हणून नागपूरला ओळख मिळवून देणार, आपली बस सेवेत आमूलाग्र बदल घडवून आणत 100% ग्रीन बस सेवा सुरू करणार असे आश्वासन निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी दिले आहे. अमरावती जिल्ह्यातील बुधवारा परिसरातील रहिवाशी शिवा चिन्नागौर यांच्या घरी घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात 4 चिमुकल्यांसह 9 जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी 15 एप्रिलला 12:00 शहरातील बुधवारा येथे घडली. घटनेनंतर जखमींना अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना पकडण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा मुंबई गुन्हे शाखेने दोघांना गुजरातमधील भुज येथून अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते भुजच्या मंदिरात लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. विकीसाहेब गुप्ता आणि सागर श्री जोगेंद्र पाल अशी त्यांची नावे असून ते बिहारचे रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांना मुंबईच्या फोर्ट कोर्टात नेले आहे. काही वेळात सुनावणी होईल. पोलिसांनी सांगितले की दोन्ही आरोपींनी ज्या पिस्तूलने गोळीबार केला होता ते सूरतच्या नदीत फेकले. महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा जागेसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथून 2 निवडणूक जिंकली असून ते 3 निवडणूक लढवत आहेत. लढत काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्याशी आहे. विकास ठाकरे हे नागपूर पश्चिमचे आमदार असून ते महापौर राहिले आहेत. गडकरींच्या विजयासाठी RSSच्या 36 संघटना मैदानात उतरल्या असून विरोधक विखुरल्याने भाजपला फायदा होईल असे चित्र आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर छत्रपती उदयनराजे भोसले यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाली आहे. भारतीय जनता पक्षाने आज काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील एका नावाचा समावेश आहे. यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजे भोसले यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. सातारा लोकसभा मतदारसंघातून आपणच महायुतीचे उमेदवार असेल असा दावा देखील त्यांनी केला होता. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. ठाकरे गटाकडून नवीन मशाल गीत लॉन्च करण्यात आले आहे. तसेच मशाल या चिन्हामध्ये बदल करून नवीन चिन्ह प्रसिद्ध करण्यात आले आहे. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गीत लॉन्च केले. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. ही मशाल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असा विश्वास यावेळी ठाकरेंनी व्यक्त केला आहे. जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारसभेमध्ये अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असून निवडणुकीनंतर त्यांच्या बँकेची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र निवडणुकीच्या काळात दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे संदीप शेळके निवडणूक आयोगाकडे खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय कुटेंवर कारवाईसाठी तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाकडून हरिभाऊ राठोड निवडणूक रिंगणात उभे आहेत. लोक सर्व राजकीय पक्षांना कंटाळले आहेत, त्यांचा कुणावरही विश्वास नाही. या मतदारसंघात आपणच विजय होणार असा दावा हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. आता ही लढत दुरंगी नाही तर तिरंगी झाली आहे असे राठोड यांनी सांगितले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने अमरावती लोकसभा संघातील मतदान केंद्रावरील सोयी सुविधांची पाहणी आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली. चांदूर रेल्वे येथील सुरक्षा कक्षाला भेट देऊन तपासणीही केली. चांदूर रेल्वे येथे आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण केंद्राला उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रियेसाठी कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व यशस्वीपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी कटियार यांनी यावेळी दिले. उद्या रामनवमी आहे. यानिमित्त अयोध्येत दुपारी 12 रामलल्लाचा सूर्य तिलक करण्यात येणार आहे. या दरम्यान अभिजित मुहूर्त असेल. वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामाचा जन्म याच वेळी त्रेता युगात झाला होता. श्रीराम जन्मानिमित्त पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. सुमारे 2.5 तासांच्या पूजेसाठी एकच मुहूर्त आहे, जो सकाळी 11:05 ते दुपारी 1:35 असेल. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावतीत काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बॅटिंग केली, त्यामुळे शेतीतील गहू, ज्वारी, संत्रा, लिंबू, कांदा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 2 दिवसांपूर्वी सलग 3 दिवस अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले होते. मात्र काल रात्री आलेल्या अवकाळी पावसाने अमरावती मध्यवर्ती कारागृहातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. कारागृहातील कैद्यांना खुल्या बाजारातील कांदा खाण्याची वेळ येणार आहे. कारागृहात सध्या वांगी, टोमॅटो, कांदा, पालक भाजी, घोळभाजी, लिंबू, दोडके यासह अन्य भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रतिभा विरुळकर, कृषी अधिकारी अमरावती मध्यवर्ती कारागृह यांनी दिली. भाजपचे चंद्रपूरचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी राज्याचे दिग्गज मंत्री छगन भुजबळ मैदानात उतरले आहेत. चंद्रपूर या ओबीसी बहुल मतदारसंघात कुणबी समाजाच्या प्राबल्याची चर्चा असताना भुजबळ यांनी मूल येथे आयोजित प्रचारसभेत 400 पारचा नारा दिला. राज्यात ओबीसी समाजावर हल्ले होत असताना याच कुणबी समाजाच्या प्रतिभा धानोरकर यांनी निषेधाचा चकार शब्द काढला नसल्याचा हल्लाबोल भुजबळ यांनी केला. ओबीसी समाजावर अन्याय अत्याचार झाल्यावर गप्प बसणारे कसे असतील ओबीसी, असा सवाल त्यांनी विचारला. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार.